सगळ्यांना आवाज येत असेल, सगळ्यांना आवाज येत असेल, सगळ्यांना आवाज येत असेल, जर आवाज येत असेल तर कृपया सगळेजण आवाज येत आहे म्हणून फक्त एकदा हे करा, म्हणजे मला पटकन पुढे सरकता येईल. ऊर्जा आवाज येत आहे का? आवाज येत आहे का? सजी आवाज येत आहे का? हॅलो 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 हॅलो. ओके सर, ओके सर. सगळ्यांना आवाज येत असेल, जर आवाज येत असेल तर कृपया सगळेजण आवाज येत आहे म्हणून फक्त एकदा हे करा. ओकेच ओकेच ओकेच. यायला लागला, यायला लागला, यायला लागला. पहिल्यांदा एक 7 मिनिटं आपल्याला उशीर झाला, त्याच्याबद्दल मनापासून सॉरी. थोडं टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे येत होते. ओकेच. रमेश सर, स्वातीताई, सय्यद भाई, निलेश दादा, त्याचप्रमाणे हर्षल सर, नितेश चव्हाण सर, रमेश दादा, गणेश दादा, ए विशेष स्वातीताई, मालोजी दादा, कृष्णभाऊ, सगळ्यांचं मनापासून पटेल साहेब नमस्कार. ओकेच. आता जास्त वेळ लावत नाही, ऑलरेडी आपल्याला 7 मिनिटं उशीर झालेला आहे. आपला विषय चालू होता संधी म्हणजे काय, पटकन चालू करू का? सगळेजण येस म्हणले की विषयाला हात घालतो लगेचच, लगेच आपलं पटकन चालू करू. आज व्यंजन संधी संपून टाकू. ओकेच ओकेच. बाबासाहेब सर नमस्कार. रमेश दादा चालू करू. ओकेच. सतीश भाऊ म्हणते चालू करा. मित्रांनो, आपला विषय चालू होता संधी म्हणजे काय. आपलं संधी म्हणजे आपण म्हणलो होतो सांधणे, लक्षात ठेवायचे शब्द. संधी म्हणजे सांधणे, संधी म्हणजे जोडणे, आणि सगळ्यात महत्वाचं संधी म्हणजे एकत्र करणे. विषयित पस्तूर क्लिअर, बरोबर. संधी म्हणजे साधणे, संधी म्हणजे जोडणे, संधी म्हणजे एकत्र करणे. विषय झाला काय एकत्र करायचे. पहिल्यांदा म्हणला तुम्ही दोन शब्द एकत्र करायचे, नंतर म्हणला सर शब्द नसतेत, शब्द वाक्यात आला की त्याला तुम्ही पद असं म्हणतात. मग तुम्ही म्हणला दोन पद एकत्र करायचेत, आणि नंतर तुम्हाला पुढे गेल्यावर कळलं सर पद सुद्धा खरं खरं एकत्र येत नाहीत, तर त्या पदामधले दोन वर्ण एकत्र येत असतात, आणि म्हणून तुम्ही म्हणले दोन वर्ण एकत्र करण्याच्या पद्धतीला संधी असं म्हणतात. आणि हे दोन वर्ण हे दोन पदांमधले असतात, याचा अर्थ संधीमध्ये दोन पद एकत्र येतात. हे असतं पहिलं पद आणि हे असतं दुसरं पद. विषय असा झाला मग दोन पदातले कोणते वर्ण नेमके एकत्र आणायचे. तुम्ही म्हणले सर जर पहिलं पद असेल तर पहिल्या पदामधला आपला शेवटचा वर्ण एकत्र येतो, बरोबर का नाही. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण, आणि दुसरं पद असेल तर दुसऱ्या पदातला पहिला वर्ण एकत्र येतो. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि तुम्ही लगेच काय म्हणलात माहित आहे का, मग सर जो शेवटचा आहे म्हणजे पहिल्या पदातनं जर आल्याला स्वर असेल आणि दुसऱ्यातनं पण आल्याला स्वर असेल तर तिला तुम्ही स्वर संधी असं म्हणता, जिला अच संधी असं सुद्धा म्हणतात, जे आपण बघितली. आणि नंतर तुम्ही म्हणलात सर जर पहिला आल्याला जो आहे तो व्यंजन असेल आणि दुसरा कदाचित स्वर असू शकतो, कदाचित व्यंजनही असू शकतो, आणि मग व्यंजन अधिक स्वर असेल किंवा व्यंजन अधिक व्यंजन असेल तर त्यांना तुम्ही व्यंजन संधी म्हणायचं, आणि व्यंजनांना संस्कृतमध्ये हल असं म्हणतात, म्हणून तुम्ही म्हणले व्यंजन संधीलाच आपण हल संधी असं सुद्धा म्हणतो. शीतल तायडे नमस्कार, नमस्कार. इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालेलं असेल. व्यंजन संधी म्हणजेच हल संधी असते, दुसरा तिसरा काही प्रकार नसतो. इथपर्यंत क्लिअर आहे का? जंगम साहेब नमस्कार, लक्ष्मीताई नमस्कार, कपिल भाऊ नमस्ते. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? जायचं पुढे. जयराम सर नमस्ते फ्रॉम नागपूर. जायचं पुढे सगळेजण पटापटा पटापटा. आणि जर इथपर्यंत क्लिअर आले तर तुम्ही इथं आता क्लिअर मान्य करा. याचा अर्थ क्लिअर कट साधा सोपा सरळ आहे की एकत्र जे कोण येणार आहेत ते एकत्र काय असणार आहेत, पहिलं व्यंजन असणार आहे. इतकेपर्यंत आपली मान्यता आहे बाबा. पहिलं जे असेल ते कोण असेल, व्यंजन असेल. क्लिअर आहे इथपर्यंत? आणि इथपर्यंत क्लिअर असेल तर तुमच्या समोर एक शब्द ठेवलेला आहे, त्याच्याबद्दल जास्त आता काय टाइमपास करायचा नाही. नीट बघा, सुरू झाला कार्यक्रम. आता आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे, तुमच्या समोर शब्द ठेवलेला आहे मी शरतकाल. शब्द काय आहे तुमच्या समोर? शरतकाल. आणि हा आहे मित्रांनो, शरतकाल असेल, विपत्काल असेल, सदानंद असेल, दिगंतर असेल. चार्जिंग ऑन करा. ऐ चार्जिंग ऑन ठेवा बरं का, परत गोंधळ नको. हाय सोनालीताई. कृष्णाभाऊ सर एक एक उदाहरण प्रत्येक संधीचं पाठ करून घ्या. ओकेच कृष्णाभाऊ. आणि मग मित्रांनो,
शरतकाल विपतकाल सदानंद दिगंतर सन्मार्ग सन्मास हे सगळे संधी तयार होऊन झालेले शब्द आहेत म्हणजे हे संधी युक्त शब्द आहेत तुमच्या समोर ठीक आहे म्हणजे दोन पद एकत्र येऊन आले चला आपण यांना फोडून बघू काय होते शरतकाल हा शब्द दिसायला असा असला तरी यातला खरा शब्द असतो मित्रांनो शरद अधिक काल माझ्याकडे क्लियर दिसतंय तुमच्याकडे क्लियर दिसतंय का एकदा क्लियर करून मला सांगा शरतकाल शरद अधिक काल असा त्याचा योग्य विग्रह असतो कार्यक्रम कळलेला आहे का पटकन बघा एकदा जर कळलेला असेल तर मला म्हणजे दिसलेला असेल तर मला पुढे जाता येईल अरे वा सोनालीताई म्हणते मराठी राष्ट्रभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ओके सोनालीताई धन्यवाद आणि सगळ्यांच्या डोक्यातला गैरसमज पहिल्यांदा दूर करून टाकतो मित्रांनो आज आहे 27 फेब्रुवारी आज आहे मित्रांनो 27 फेब्रुवारी मुद्दा म्हणून एक 2 मिनिटं अभ्यासाचं विषयांतर होणार आहे जास्त नाही आज आहे 27 फेब्रुवारी आणि मित्रांनो 27 फेब्रुवारी ही कुसुमाग्रज म्हणजे ज्यांना आपण विवा शिरवाडकर या नावाने ओळखतो या विवा शिरवाडकर यांची जयंती असते बरोबर का नाही आणि मग तो दिवस हा मित्रांनो मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो पुन्हा एकदा क्लियर करतोय मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो ज्याला थोडस हे नाही म्हणजे बाबा एक आपल्याला जास्त माहिती नसल्या कारणाने आपण बस दिशेने त्याला काय म्हणतो की मराठी राजभाषा दिन बरोबर का नाही तर मित्रांनो सगळ्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो बरं का आणि गावाच्या माहिती करता सांगतो राजभाषा दिन हा मित्रांनो 1 मेला साजरा केला जातो मराठी भाषा दिन ज्याला म्हणतात किंवा मराठी राजभाषा दिन ज्याला म्हणतात मित्रांनो हा मराठी भाषा दिन किंवा राजभाषा दिन हा 1 मेला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती 1 मे 1960 ला तोच दिवस हा मराठी भाषा दिन किंवा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो परंतु जी काय आपल्या मराठी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ठीक आहे मराठी दिन सुद्धा म्हणायचं नाही कृष्णाभाऊ मराठी दिन हाच झाला 1 मे पण आपल्या जे साहित्य चळवळीमध्ये कुसुमाग्रजांचं जे योगदान आहे त्या योगदानाला स्मरण म्हणून 21 जानेवारी 2013 पासून महाराष्ट्र शासनाने एक ठराव केला आणि त्या ठरावाअंतर्गत 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला म्हणजे आपण प्रामुख्याने काय लक्षात ठेवलं पाहिजे मराठी भाषा गौरव दिन वेगळा आहे आणि मराठी राजभाषा दिन मराठी भाषा दिन मराठी दिन हा वेगळा आहे मराठी राजभाषा दिन म्हणा मराठी भाषा दिन म्हणा बरं का किंवा राजभाषा दिन म्हणा हा 1 मेला साजरा केला जातो महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून हा 1 मे 1960 पासूनच साजरा केला जाईल ओके सगळ्यांच्या डोक्यात कार्यक्रम फिट झाला की भाषा दिन वेगळा आहे भाषा गौरव दिन वेगळा आहे गौरव दिन हा 27 फेब्रुवारी भाषा दिन 1 मे कार्यक्रम ओकेच आणि जाऊ आपल्या आपल्या ह्याला पटकन पुढे आणि चला पटकन पुढे जाऊया आणि मित्रांनो तुमच्या समोर आता दुसरा शब्द ठेवला शरतकाल विपतकाल विपतकाल या शब्दाचा खरा खरा विग्रह असा असतो विपद अधिक काल सगळे जर नीट चेक करून सांगतील बघा सदानंद सदानंदचा खरा खरा सदानंद म्हणजे सारखाच जे आनंदी आहे का त्याला म्हणायचं सदानंद आणि मग काय सारखाच आनंदी म्हणजे सदा म्हणजे सत सारखं सारखं आणि म्हणून आम्हाला म्हणावं लागलं काय हो सत अधिक आनंद हा त्याचा योग्य विग्रह आहे खाली आलो दिगंतर दिक अधिक अंतर योग्य विग्रह बघा फरक कसा आहे म्हणून व्यंजन संधीला थोडस अवघड म्हटलं जातं म्हणून व्यंजन संधीचे शब्द सारखे सारखे आपल्या नजरेखालून गेले पाहिजेत दिगंतर दिक अधिक अंतर हा चला सन्मार्ग सन्मार्ग म्हणजे आई गोदली सर गोंधळ करताय तुम्ही गोदली सर हा सन्मार्ग सन्मार्ग म्हणजे चांगला मार्ग आणि मग चांगला मार्ग म्हणल्यानंतर तुम्हाला म्हणावं लागेल सत म्हणजे चांगला मित्रांनो नीट बघा अधिक मार्ग सन्मास बघा विग्रह सत अधिक मास हा त्याचा विग्रह आहे इथपर्यंत कार्यक्रम क्लिअर झाला का मी तुम्हाला काही विचारलेलं नाही मी तुम्हाला काही शिकवलेलं नाही मी फक्त तुमच्या समोर संधी असलेले शब्द एकत्र घेतले आणि ते शब्द मी तुमच्या समोर फोडून दाखवले इथपर्यंत कार्यक्रम कळलेला आहे का असेल तर मला यश म्हणा पटकन पुढे जाऊया ओकेच ओके, ओके?
जायचं पुढे आणि जर पुढे जायचं असेल तर मग आता नीट बघा आता आपण चालू करू काय तुम्हाला दोन पद कोणती आहेत ती कळलं त्या दोन पदातन कोणता शब्द झाला ही सुद्धा कळलं आता माऊली नीट लक्ष देऊन ऐका बरं का आता सगळे जण नीट बघा काय व्हायला लागले ते की एकत्र कोण येतय ती आपण बघ पकडायला चालू करू हं ठीक आहे एकत्र कोण येतय बघा पहिला शब्द शरद अधिक काल आपलं ठरवलंय काय हे पहिलं पद हे दुसरं पद मान्य तुम्ही सांगायचं कमेंट मध्ये पहिल्या पदातन कितवा वर्ण एकत्र येत असतो माझं साधं सोपं सरळ तुम्हाला प्रश्न टाकलाय मी पहिल्या पदातून कितवा वर्ण एकत्र येत असतो बरोबर बरोबर सगळे जणांनी उत्तर द्यायला चालू केली शेवटचा वर्ण एकत्र येत असतो मग माझी शेवट कोण आलाय ओ अ आलाय मान्य आहे का नाही पटकन सांगायचं मान्य आहे का नाही नाही माऊली शेवट अ एकत्र येणार नाही काय एकत्र येणार नाही कोण सांगेल का यस की शेवट अ येणार नाही त्याचं कारण आहे दादा की नीट बघा इथं काय दिसतंय तुम्हाला द चा पाय मोडलेला आहे जे जे दिसायला लागले तुम्हाला सगळीकडे काय दिसायला लागले कृष्णा भाऊ पहिला नसतोय मायली माऊली पहिल्या पदातला शेवटचा वर्ण एकत्र येणार कृष्णा भाऊ आणि जर नसेल कळलं तर मी पुन्हा दाखवतो सगळेजण नीट बघा माऊली सगळ्या जणांना जी कोण आज पहिल्यांदाच आलेला असेल त्यांच्यासाठी सगळ्यासाठी सांगतो बघा एकदा आपल्याला वाटतंय पण काय योग्य ती बघा एकदा सगळेजण म्हणजे तुमचा गैरसमज थोडा सुद्धा होणार नाही माऊली नीट बघा इकडे बघा हो का हे झाले पहिले पद सत अधिक आनंद ठीक आहे किंवा हा झाला पहिला पद काय विपद अधिक काल माऊली नीट जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हे पहिले पद आहे आपण फक्त पहिल्या पदाच्याच नादी लागू बघा पहिलं पद मध्ये अक्षर कोणते आहेत बघा स अधिक सॉरी हा मित्रांनो माझ्याकडनं थोडस गडबड व्हायला लागली हा बघा हे खुडूनच टाकतो डोक्याला ताप नको नीट बघा हा काय व्हायला लागलो स अधिक त ही एकत्र आलंय मान्य का नाही स अधिक त ही पहिलं पद संपलेलं आहे पहिलं पदाला मी बॉक्स करीत आहे बघा इकडं चला दुसरं पद चालू करायला लागलो बघा अधिक चिन्ह आलं दुसरं पद चालू करायला लागलो इथन आ अधिक न अधिक द हे दुसरं पद आहे माऊली आता मला सांगा पहिल्या पदातला शेवटचा वर्ण एकत्र येणार आहे मी इथं जर आलो तर मला क्लिअर कट दिसलं इथं काय इथं फक्त त आहे का तर तचा पाय मोडलाय याचा अर्थ त मध्ये अ मिक्स केलेला नाही मी पुन्हा सांगायला लागलो कारण त मध्ये अ मिक्स केलेला नाही बरोबर का नाही आणि त मध्ये जर अ मिक्स असता तर तुम्ही म्हणले असते कि मग हे तर पाय बी मोडलेला नसता ना तचा बरोबर का नाही म्हणजे पहिल्यातला शेवटचा कोण आहे फक्त त आहे दुसऱ्यातला पहिला कोण आहे फक्त आ आहे विषय इथं क्लिअर झाला मी विपदकर नेतो विपदकर खाली आणलं विपदला पेन बदलून दाखवतो तुम्हाला बघा नीट विपद कसा असतो विपद माऊली असा असतो इकडे बघा हो का हा झाला वि अधिक प अधिक द बरोबर का नाही हा वि अधिक प अधिक द चा पाय मोडला आता पहिल्यातला शेवटचा कोण दिसायला लागलाय द द चा पाय मोडलाय म्हणजे द शेवट आहे द नंतर कुणीही नाही दुसऱ्यात कोण आहे चेक करा क अधिक आ आहे क अधिक आ मान्य का क अधिक आ आहे म्हणजे पहिला कोण आहे दुसऱ्यात दुसऱ्यातला पहिला फक्त क आहे आणि म्हणून द अधिक क एकत्र आलेली आहेत एवढं जर थिअरी बेसिक कळलं असेल तर गाडी पुढे नेण्यात मजा आहे अन्यथा काहीच करण्यात मजा नाही दादा हो कळलेलं आहे का जर कळलं असेल तर आता मी वेळ जास्त घालवणार नाही मी आता पटकन माऊली थोडस स्पीड वाढवा तुमचा हो का शरद मधनं शेवट आहे माऊली द आणि द च्या पुढे काल मधला क हे एकत्र आला खाली आलो विपद विपद मध्ये सुद्धा पाय मोडलाय द चा म्हणजे शेवटचा वर्ण द आहे द च्या पुढे कोण आहे काल याचा अर्थ क अधिक का आहे म्हणजे क आहे सत बघा नीट पाय मोडलाय त चा म्हणून त अधिक नीट बघा आ ओकेच बघा दिक दिक क चा पाय मोडलाय म्हणजे शेवटचा क आहे दिकच्या नंतर अन म्हणजे अ अधिक अनुस्वार आहे म्हणजे पहिला वर्ण अ आहे सत अधिक मार्ग नीट बघा पहिल्यातला त त चा पाय मोडलाय म्हणजे फक्त त आहे पुढे कोण आहे मा म्हणजे म अधिक आ आहे म्हणजे दुसऱ्यातला पहिला वर्ण म असा आहे
षट अधिक मास बघा पहिल्यातलं फक्त ट असणार आहे ट ट ट ट आता काय माझ्या माझ्या चित्राखाली सरकलेला असणार आहे मी उरी सरकवतोय हो घ्या हां बघा आता ट अधिक मास म्हणजे काय म अधिक आ आहे म्हणजे पहिला वर्ण म आहे म्हणजे ट अधिक म ह्या पद्धतीचं चित्र तुमच्या समोर उभा राहिलेला आहे कार्यक्रम इथपर्यंत कळलेला आहे का आणि जर कार्यक्रम इथपर्यंत कळलेला असेल तर मला आता पुढे जायला मजा आहे आणि दादा हो सर मुंबई पोलिसांना तुमचा खूप अभिमान वाटत आहे मस्त शिकवत आहे धन्यवाद रमेश भाऊ धन्यवाद आता पोस्ट काढूनच हो सर तुमची परीक्षा म्हणजे मास्टरची परीक्षा असते लक्षात ठेवा मास्टर तसं म्हणून तुमच्या बरोबर 16 एप्रिलला संपणार नाही लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा सांगत असतो तुमचं यश निव्वळ आणि निव्वळ तुमचं यश आहे तुमच्या कष्टाचं तुमच्या सातत्याचं तुमच्या संघर्षाचं यश असणार आहे पण लक्षात ठेवा तुमचं अपयश ही माझं अपयश असणार आहे मी कुठंतरी कमी पडलो असेल द्यायला त्यावेळेस अपयश येईल पण असं होणार नाही का तर मी कुठं कमी पडणार नाही मी सगळं सोडून गेलाय फक्त आणि फक्त टार्गेट आहे 16 एप्रिल इतकं मी लावून धरलेला खेळ आहे चला या माघारी आणि अशा पद्धतीने मित्रांनो बघा आणि आता जर तुमच्या लक्षात आलं असेल मी काय केलंय तर बघा मी पेन बदलत आहे आणि तुम्हाला दाखवित आहे पिक्चर काय करायला लागलो आपण आता आता मला सांगा तुमच्या समोर ही रचना द आणि क एकत्र आलेली आहेत माऊली मला पटकन सांगायचं तुम्ही द आणि क मध्ये वर्णामध्ये जर जाऊन बघितलं तर द स्वर आहे स्वराधी आहे व्यंजन आहे विसर्ग आहे कोण आहे पटकन सांगा हु इज द द पटकन सांगा द कोण आहे बरोबर द सर व्यंजन आहे कार्यक्रम ओके झाला क कोण आहे क क सुद्धा माऊली व्यंजनच आहे मग ही रचना तुमची व्यंजन अधिक व्यंजनची झालेली आहे कार्यक्रम इथपर्यंत कळलेला आहे का ही रचना व्यंजन अधिक व्यंजनची झालेली आहे जमला गणित जमलं हितपस्तूर आणि हितपस्तूर जर गणित जमलं असेल तर दादा हो पटकन पुढे गाडी नेतो आपल्याला कमीत कमी टाइमपास करायचा आहे आणि आज पेन आमचा थोडासा अंगात आणल्याने करायला लागलेला आहे माऊली बघा इकडं हां खालचं सुद्धा दोन क वरच्या सारखंच व्यंजन अधिक व्यंजन खाली त कोण आहे माऊली त नीट बघा त त झालं तुमचं व्यंजन पण तच्या पुढे कोण आला हो आ बरोबर का नाही तच्या पुढे कोण आलेला आहे आ आलेला आहे माऊली आ हा तुमचा स्वर आहे म्हणजे ही रचना जर नीट बघितली तर व्यंजन अधिक स्वर आहे मान्य आहे का नाही आणि मित्रांनो आता जर तुम्ही खालचं सगळंच बघितलं तर पटकन फास्ट बघून घेऊ आपण ही रचना तुमची कशात मोडलेली आहे ही रचना तुमची व्यंजन अधिक व्यंजन व्यंजन अधिक स्वर ह्या पद्धतीने मोडली आहे माऊली इथपस्तूर कळलं का व्यंजन अधिक स्वर इथपस्तूर कार्यक्रम झालेला आहे आणि जर मग ह्या दोघांचा सविस्तर अभ्यास केला तर आपोआप तुमच्या लक्षात येईल एकत्र येणाऱ्या दोघांपैकी पहिला वर्ण व्यंजन असून दुसरा वर्ण एकदा स्वर असतो तर कधी व्यंजन असतो सगळीच्या सगळी उदाहरणं घ्या आणि चेक करा मी पुन्हा सांगतोय सगळीच्या सगळी उदाहरणं घ्या आणि चेक करा मी पुन्हा सांगायला लागलोय सगळीच्या सगळी उदाहरणं घ्या आणि चेक करा बघा सगळीच्या सगळी उदाहरणं घ्या आणि चेक करा तुम्ही मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला तुम्ही टेन्शन घेऊ नका बिंदास्त सांगा बघा बरोबर इथपस्तूर क्लिअर आहे आणि इथपस्तूर जर क्लिअर असेल तुमचं तर दादा हो आता लक्षात घ्या याचा अर्थ असा आहे तुमच्या समोर आलेली उदाहरणं सगळीच्या सगळी काय आहे तो सगळीच्या सगळी ही उदाहरणं तुमची व्यंजन संधीची आहेत आणि दादा हो आता व्यंजन संधी शिकवतो त्याच्या आधी व्यंजन दाखवतो मी दाखवतोय ती व्यंजन बरोबर आहेत का बघा क ख ग घ वाङ्मयातला ग च छ झ झ चंचल मधला न ट ठ ड ढ बाणाचा न त थ द ध नळाचा न प फ ब भ म माऊली य र ल व श श स ह आणि ळ विषय संपलेला आहे मला कोण सांगेल मी जर ज्याला बॉक्स करेल ह्यांना तुम्ही काय म्हणला होतात ते मला सांगा हे 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 क च ट त प ह्या 25 जणाला आम्ही नाव दिलत हे शाळेत जातात वर्गात बसतात एकमेकाचे आचार विचार असणारे सगळे एका लाईनीत बसतात म्हणून या 25 जणांना तुम्ही म्हणले होते सर ही गँग वर्गीय आहे ह्यांनाच तुम्ही स्पर्श व्यंजने असंही म्हणायचं ठरवलं होतं मान्य
आणि ही वर्गात जी नाही ती गँग वर्गाच्या बाहेर आहे गडी शाळेतच गेले नाहीत म्हणून ही गँग अवर्गीय आहे मौली इतपुस्तूर क्लियर आहे का इतपुस्तूर क्लियर आहे का मान्य इतपुस्तूर आणि हितपुस्तूर जर क्लियर असेल का मौली तर आता पटकन सांगतो तुम्हाला फास्ट एकदा बघून घ्या आपल्यापाशी वेळ कमी आहे अत्यंत पहिल्या पाच वर्गातील प्रत्येकी पहिल्याला आणि दुसऱ्याला म्हणजे क ख च छ ट ठ त थ प फ यांना तुम्ही काय म्हणलात बघा यांना तुम्ही कठोर वर्ण असे म्हणलात पसे श श स यांनाही तुम्ही काय म्हणलात कठोर वर्ण असे म्हणलात आणि हे वगळता सगळेच्या सगळे मी पुन्हा इथं लिहून द्यायला लागलोय हे वगळता हो का इथं लिहून द्यायला लागलोय ही लय महत्वाची गोष्ट आहे कठोर वगळता उर्वरित सर्व व्यंजने तसेच सर्व ऐ बोधली सर्व स्वर हे मृदु वर्ण असतात मी इथं लिहून दिली लाईन फिट करून ठेवा डोक्यात का तर सगळा खेळपुडी याच्यावर चालणार आहे मी पुन्हा सांगितलं कठोर त्यारा वगळता क ख च ट ट त प फ श श स वगळता सगळेच्या सगळे व्यंजन आता मृदु असतील त्याच पद्धतीनं सगळेच्या सगळे स्वर हे मृदु असतील आणि हे जर लक्षात आलं असेल तर आता गाडी थोडीशी पुढे नेतो तुम्हाला अंदाज आहे नीट बघा हो का मी जे दाखवतोय त्याच्याकडे नीट बघून घ्या तुम्ही एकदा बघा कार्यक्रम तुमचा एकदम सोपा करून सोडून देतो माऊली नीट बघा सगळेजण जर बघितलं तर तुमच्या आपोआप लक्षात येऊन जाईल की दादा हो का व्यंजन संधी तुम्हाला दाखवित असताना मला असं सांगावं लागेल व्यंजन संधीमध्ये हे पहिला वर्ण आहे हे दुसरा वर्ण आहे एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण व्यंजन आहे दुसरा वर्ण कदाचित स्वर आहे दुसरा वर्ण कदाचित व्यंजन असेल आणि तर तिला व्यंजन संधी म्हणा काय म्हणले मला नाही म्हणू वाटत बहुत हल संधी म्हण तू हल संधी म्हण हल संधी म्हण तिला चल खाली नेतो आता दाखवतो आता शब्द बघा आता तुमच्या समोर सगळेच्या सगळे शब्द एका पुढे एक आणायला लागलोय नीट बघा शरद काल आता दाखवलं त्या पद्धतीनं शरद अधिक काल मी फास्ट पळवायला लागलो गाडी एकत्र कोण आले रे द आला दुसऱ्यातनं क आला योग्य आहे का विपद काल माऊली नीट बघा विपद अधिक काल एकत्र कोण आला हे बघ द आला पुढे क आला नीट बघ वाघपती हो वाघ अधिक पती नीट बघा माऊली कोण आलं एकत्र हो ग आला अधिक प आला दादा हो वाघताडण वाघ अधिक ताडण नीट लक्ष द्या कोण एकत्र यायला लागले बघा ग आला दुसऱ्यातनं त आला बरोबर कोणाला असं वाटायला आलं का फास्ट आहे फिस्ट आहे कोणाला वाटायला आलं का काय असं बघा शकशास्त्र शकशास्त्र काय होतंय बघा षड अधिक शास्त्र एकत्र कोण आला माऊली ड अधिक त्याच्या पुढे श माऊली इतपुस्तूर जर क्लिअर झालं असेल तर आता गाडी तुम्हाला पळवायला किंवा आता शिकवायला काय हरकत नाही नीट बघा एक 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 दाखवतो मला फक्त एक गोष्ट सांगा सगळेजण हो का एकत्र आल्याला पहिला जो कोणी तुम्हाला दिसायला लागलेला असेल तुमच्या चित्रामध्ये त्याच्याकडे नीट बघा मी इथं पुन्हा घ्यायला लागलो त्याला हो का द आहे त्याच्या पुढे क आला आहे खाली ग आला आहे त्याच्यानंतर प आला आहे नंतर ग आला आहे ग च्या पुढे त आला आहे नंतर ड आला आहे ड च्या पुढे श आला आहे मी खालचं नंतर दाखवेन ना खालचं नंतर दाखवेन आता इथपर्यंत आहे आणि इथपर्यंत जर आलेला असेल तर पटकन सांगायचं मला नीट बघायचं आणि सांगायचं गडबड न करता सांगायचं शांत चित्ताने लय उदाहरणं घेणार आहे तुम्हाला किती उदाहरणं पाठवली चेक करा तुम्ही फक्त एकदा बघा द पहिल्या पाच वर्गात आहे का चेक करा त थ द पहिल्या पाच वर्गात आहे का हो का द ग ग ड पहिल्या पाच वर्गात आहे का नीट बघा हो का आहे का द आहे बाबा बरोबर ड आहे बाबा ग आहे बाबा ओके चला दुसरे बघा क प त श क प त श चेक करून बघायचं चेक करून बघायचं क प त कुठे गेलं रे श बघा आणि जर कळलं असेल मी काय सांगितलंय ते आता फास्ट चित्ताने तुमच्याकडे तुमची वर्णमाला असेल मी गडबड करीत नाही मुद्दा म्हणून कन्फ्यूज करून तुम्हाला जागेवर आणतो लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतोय ते जे
जे मी नीट दाखवायला लागलोय मी शांत चित्ताने घ्यायला लागलोय आता शांत चित्ताने लक्ष द्या इकडे बघा हा पहिला बॉक्स म्हणजे पहिला वर्ण आहे अधिक हा दुसरा बॉक्स म्हणजे दुसरा वर्ण आहे हे नि हे दोन्ही कोण आहेत हो का हेच तुमच्या समोर लिहिलेली हीच गँग आहे तुमच्या समोर लिहिलेली हीच गँग आहे मला फक्त एक गोष्ट सांगा फास्ट मी म्हणतो ती योग्य आहे का एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण पहिल्या पाच वर्गातला आहे खरंय का खोटंय एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोघ जण आहेत ना हा जो आहे पहिला हा पहिल्या पाच वर्गातला आहे याचाच अर्थ हा स्पर्श आहे याचाच अर्थ हा मित्रांनो वर्गीय आहे मान्य का मान्य का मान्य मान्य असेल तर नुसतं एकदा येस मना माऊली बघा तुमचं किती सोपं करून ठेवतो बघा मी इथं लिहून द्यायला लागलो मी इथं गाडी पुढे थोडीशी पळवणार नाही मी एकदम शांत चित्ताने घेतो अजून एकदा सांगतो तुम्हाला दादा हो एकदम शांत चित्ताने संधी एकदा शिका आयुष्यात पुन्हा संधीला हात लावायचा नाही आता आलेली संधी सोडायची नाही एवढंच डोक्यात ठेवा मी पुन्हा सांगतो माऊली हो काय इकडं बघा एकत्र दोन वर्ण एकत्र येत होते त्यातला पहिला वर्ण जो आहे म्हणजे इथं येणारा वर्ण हा वर्ण कोण आहे हा वर्ण मित्रांनो वर्गीय व्यंजन आहे हा वर्ण दादा हो स्पर्श व्यंजन आहे वर्गीय आहे त्याच पद्धतीनं स्पर्श आहे वर्गीयला स्पर्श म्हणलं म्हणजे पहिल्या पाच वर्गातला आहे आता फक्त एकदा चेक करून मला सांगा द कठोर आहे का मृदू आहे का मी परत वर्ण मला दाखवतो तुम्हाला टेन्शन घेऊ नका काही जण म्हणताना आम्हाला सर वर्ण मला आठवत नाही मला एकदाच फक्त बघून सांगा द इथे द चेक करा द कुठे द हो का मी हायलाईट करतो दादा हो म्हणजे हायलाईट आपलं निघून बी जात असतं ना हो का द इथं आहे ए बोलले इमानदारीने सांगा द कठोर आहे का मृदू आहे द कठोर आहे का मृदू आहे मृदू आहे चल माघारी हा बघा इथं चेक करून सांगायचं ग हो का इथं इथं ही ग आपला ग कठोर आहे का मृदू आहे चेक करा तुम्हाला काही जणांना वर्ण मला दाखवावी लागते हो का ग मृदू आहे ग मृदू आहे दादा हो ग मृदू आहे बघा इथं मृदू आहे अजून एकदा दाखवतो तुम्हाला माऊली इकडे बघा द झाला ग झाला अका ड कडून येतो अका ड ड ड ड चेक करा कठोर आहे का मृदू आहे अका इकडे आणला ड ड ड बोलले सर गडबड होईल ड मृदू आहे आणि मग माझं योग्य आहे का मला सांगा जो तुम्ही एकत्र येतात दोघ जण म्हणलात मी पेन बदललेला आहे पुन्हा एकदा सर तुम्ही म्हणला एकत्र दोघ जण येतात हा झाला पहिला वर्ण हा झाला दुसरा वर्ण एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण पहिल्या पाच वर्गातला म्हणजे स्पर्श व्यंजन आहे म्हणजे वर्गीय व्यंजन आहे आणि नुसता स्पर्श वर्गीय नाही तर तो सर मृदू आहे पटलंय का पटलंय का आणि हे जर पटलं असेल तर हो काही तो मांडतो पटकन सांगा मला आता फास्ट एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण वर्गीय किंवा स्पर्श मृदू व्यंजन आहे इथपस्तोर गाडीची पहिलीच लाईन झालेली आहे काही जण म्हणतात सर लय हळू आहे भाऊ हबक मी सामान्य माणसाचा सामान्य शिक्षक आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे ह्याचा पिक्चर परत काय होतंय ठीक आहे एकत्र येणाऱ्या दोघांपैकी पहिला वर्ण वर्गीय स्पर्श म्हणजेच मृदू व्यंजन असेल आणि जर मृदू असेल माऊली जर मृदू असेल तर एक वाक्य लक्षात ठेवा माझं 100,000% पहिला आणि दुसरा कधीच नसतो खरंय का खोटंय क नसतो ख नसतो असला तर ग असतो खरंय का नाही च नसतो छ नसतो असला तर ज असतो पटायला लागले का हे बारक्या बारक्या गोष्टी लक्षात ठेवा ट नसतो ठ नसतो असला तर ड असतो पावली त नसतो थ नसतो असला तर द असतो प नसतो फ नसतो असला तर ब असतो विषय संपलेला असतो तिसरे चौथे असू शकते बरं का 99.99% तिसरेच असते दादा हो हे गोष्टी लक्षात ठेवा आपला कुठपस्तूर गाडी आली एकत्र दोघं येतात त्यापैकी पहिला स्पर्श आहे वर्गीय आहे आणि नुसता स्पर्श वर्गीय नाही तर त्यांच्यातला सुद्धा मृदू आहे आता नीट बघा माऊली क कठोर आहे क ख एक नंबर लाय ना चेक कर भाऊ चेक कर काय जणाला हा सूर्य हा जयद्रथ लागतो चेक करा माऊली चेक करा हो का क हित आहे दादासाहेब त्यांना हायलाईट करा हो का हिरव्याने हायलाईट केलं हा क हित आहे बोलले सर इथं आहे कठोर आहे माऊली चेक करा दाखवतो तुम्हाला हो का प बघा दुसरा कोण आहे प प प माऊली प पहिलाच आहे म्हणजे कठोर आहे कळायला लागलं का कळायला लागलं का अजून चेक करायचं असेल कुणाला तर बघा दादा हो का सर तो आलाय तो हित तो 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 कठोर रे चेक कर भो हो तो इथं आहे कसा आहे वाटतंय आता
याचा अर्थ असा आहे मौली तुम्ही जी म्हणलाव का सर एकत्र दोघ जण येतात त्यातला पहिला जो आहे का पहिला वर्गीय स्पर्श व्यंजन आहे म्हणजे मृदु व्यंजन आहे आणि नुसता स्पर्श मृदु नाही तर त्यांच्यातला सुद्धा मृदु आहे आणि त्यांच्या पुढे आलेला जो आहे दुसरा वर्ण तो कठोर वर्ण आहे याचा अर्थ पहिला किंवा दुसरा आहे 100,000% पहिलाच असतो गाडी इतपस्तूर कळली का हे विषय का खरे गे वाढले गे लयची संख्या वाढली गे सर गाडी इतपस्तूर कळलेली आहे का मला सांगा पटकन बघा आणि जर इतपस्तूर कळलेली असेल मी पान बदलणार आता पान बदलणार सगळ्यासाठी पान बदललेलं आहे आता मला पटकन सांगा एकत्र दोघ जण येतात हो का हा पहिला वर्ण झाला हा दुसरा वर्ण व्हायला लागलाय माऊली मला पटकन सांगा पहिला कोण आहे पहिला कोण आहे मी डायरेक्ट सांगायला लागलो पहिला कोण आहे सर पहिला जो आहे का पहिला पहिला वर्गीय मृदु आहे आणि दुसरा सर त्याच्या पुढे कठोर वर्ण येत आहे हीच योग्य आहे हीच योग्य आहे आता काय सांगतो ती नीट नीट काय का जोपर्यंत मी काय चेंज करीत नाही जोपर्यंत मी दुसरं काय सांगत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी एक खून गाठ कायम ठेवा बरं का दादा हो एकत्र दोघ जण येतात काय म्हणलं बघा मी जोपर्यंत वेगळं काय सांगत नाही तोपर्यंत काय कामन ठेवा एकत्र दोघ जण येतात एकत्र दोघ जण येतात आणि काय होत असतं माहिती का दादा हो एकत्र दोघ जण आला की नेहमी गायब पहिला होत असतो पहिला निघून जातो पहिला जातो पहिला जातो पहिला जातो पहिला स्वतःच रूप बदलतो डोक्यात ठेवा ओकेच पहिला स्वतःच काय बदलणार आहे माऊली पहिला रूप बदलणार आहे चला पुन्हा सांगतो पुन्हा सांगतो गडबड नको गोंधळ नको लय शिस्तीत मस्ती मरुस्तर लक्षात ठेवण्यासाठी चालू आहे खेळ कधी तिसरायचं नाही एकत्र दोघ जण आले सगळे जण तुम्ही आता पोलीस आहे तुम्हाला माहिती आहे काय एकत्र दोघ जण आले पहिला लय कुठं असतो पहिला पहिला लय हलकट आहे एकत्र दोघ जण येतात आणि दोघ एकत्र आले जोपर्यंत नवा नियम सांगत नाही तोपर्यंत इमानदारीने सांगा पहिला कोण रूप कोण बदलणार पटकन सांगा कोण रूप बदलणार रूप कोण बदलणार पटकन सांगा उत्तर दिल्याशिवाय मी पुढे जात नाही कोण रूप बदलणार आहे नेहमी 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 कोण रूप बदलणार यस सर पहिला रूप बदलणार आहे आणि पहिला इतका कडू आहे पहिला स्वतःला दुसऱ्यासारखा करून घेणार आहे विषय संपला मी पुन्हा सांगितलं पहिला रूप बदलणार पहिला स्वतःचं रूप दुसऱ्यासारखा करून घेतो विषय संपला माऊली आणि हे जर कळलं असेल तुम्हाला तर आता तुम्ही मला योग्य सांगताल इतपस्तूर आणलं होतं तुम्हाला एकत्र दोघ जण येतात त्यापैकी एकत्र येणाऱ्या दोघांपैकी पहिला जर वर्गीय मृदु व्यंजन असेल त्याच्या पुढे कठोर व्यंजन आले असेल तर पहिला स्वतःचं रूप बदलणार म्हणजे पहिला निघून जाणार म्हणजे मृदु निघून जाणार आणि मृदुच्या ऐवजी ती स्वतःला त्याच्या समोरच्यासारखा करतोय म्हणजे काय करतोय स्वतःला कठोर करतोय स्वतःला काय करणार तो कठोर करतोय पण कठोर करताना हा ह्याच्याच गल्लीतला पहिला घेऊन येतो आणि स्वतःला कठोर करून टाकतो कळलं नाही कळलं तरी अजून सांगणार काही काळजी करायची नाही इकडे बघा आता लय सोपं करून सांगणार लय सोपं मुद्दामून फास्ट सांगितलेलं आहे आता तुम्ही डोक्याला खाजवलंय आता बघा आता सुटसुटीत घेतो आणि नेतो गाडी तुम्ही म्हणले शरद अधिक काल इतकं किरकोळ कार्यक्रम आहे आता तुम्ही सांगितलं एकत्र कोण आले पहिल्यातनं सर आला द पाय मोडल्याला अधिक दुसऱ्यातनं एकत्र आला क पाय मोडल्याला आणि चालू केलं ह्यांना लेबलिंग लावायचा पिक्चर मी म्हणलं द कोण आहे तुम्ही म्हणले ह्या द ला सर हा वर्गीय म्हणजे पहिल्या 25 मध्ये मोडतो आणि हा द सर मृदू आहे ओकेच आम्ही मान्य केलं हा मृदू आहे अक्षर थोडं खराब येत आहे माझं पण समजून घ्या नाहीतर तुम्ही काय तुमची असतील चांगली वर्गीय मृदू आहे चला हा आणि हा कोण आहे कठोर आहे हा ठीक आहे आता तुम्ही काय म्हणले सर पहिल्या 5 वर्गातल्या मृदू व्यंजनापुढे कोणता कठोर वर्ण आल्यास पहिला जो आहे का पहिला तो लय लाल आहे काय सर हा स्वतःच रूप बदलणार आहे म्हणजे द च रूप बदलणार आहे आणि द काय होणार आहे माऊली द आता कठोर होणार आहे काय तर हा ह्याच्या पुढच्या सारखा होत असतो पुढचा कोण आहे कठोर आहे मग द सुद्धा कठोर होणार फक्त कठोर होताना द याच्याच वर्गातला कठोर होत असतो मग द चा वर्ग कोणता हो का द चा वर्ग त आहे थ आहे द आहे ध आहे न आहे फक्त द काय करतो स्वतःच रूप बदलताना याच्या वर्गातल्या पहिल्या
कठोर गंजनासारखं स्वतःचं रूप करतो मग पहिला कोण आहे तो आहे मग द जाणार दच्या ऐवजी त येणार त्याच्या पुढे क आहे तन क एकत्र येणार आणि क होणार आणि म्हणून अंतिमतः शब्द होणार मावली शरत काल कार्यक्रम कळलेला आहे का कार्यक्रम कळलेला आहे का विशेष नाही कळायलाच पाहिजे चला अजून एक शब्द घेतो तुमच्या समोर हा का आता बघा मी दुसरा वाक्पती घेतला वाक्पती तुम्हाला तोच कार्यक्रम करून दाखवणार हा पिक्चर डोक्यात बसलेला आहे नसेल बसवूच तर गाडी नेणार नाही पुढे मी बघा पोरांनो हो का एकत्र कोण आले चेक करू आपण मी हित लिहितो म्हणजे काय मला सगळीकडे फिरवायला जागा मिळेल वाक अधिक पती चला एकत्र कोण आले पहिल्यातलं शेवटचं एकत्र आला कोण आहे तर ग आहे याच्या पुढे कोण आला प म्हणजे प अधिक आहे म्हणजे पहिला प आहे चला यांना लेबलिंग करून घेऊ ग ची जात सांगा ग कुठला आहे तुम्ही म्हणले सर ग म्हणजे पहिल्या पाच वर्गातला म्हणजे वर्गीय किंवा स्पर्श क ख ग कित नंबर अगं इथं लिहिलं क ख ग ग वाङ्मयातला ग किती नंबरला आहे ग तीन नंबरला आहे म्हणजे ग काय झाला मृदू झाला प किती नंबरला आहे प एक नंबरला आहे सर म्हणजे प कोण आहे कठोर आहे नियम काय सांगायला लागला पहिल्या पाच वर्गातल्या कोणत्याही मृदू व्यंजना पुढे कठोर वर्ण येत असेल पहिला नालायक आहे पहिला स्वतःचं रूप बदलणार म्हणजे ग जाणार पहिला त्याचं रूप त्याच्या पुढच्या सारखं करणार म्हणजे कठोर करणार मग मृदूचा कठोर होणार आहे पण पहिला त्याचं रूप बदलताना स्वतःच्या गल्लीतल्या सारखा करतो मग स्वतःची गल्ली ही आहे स्वतःच्या गल्लीतल्या पहिल्या सारखा करतो स्वतःच्या गल्लीतला पहिला कोण आहे क म्हणून इथं आला क प आणि बघा मग क प झाला आणि म्हणून ऐन टाइमला शब्द झाला वाक्पती कार्यक्रम कळलेला आहे का सय्यद भाऊ कळला विशेष नाही कृष्णदादा विकास भाऊ सगळे जण नाव आता प्रत्येकाची घेत नाही नाव प्रत्येकाची घेणारच नाव का नाही घ्यायची हा आपली स्पेशल आहे ना गाडी कार्यक्रम इतपर्यंत कळलेला असेल काय जणांना वाटत असं लेझी असं असेल पण हो का बाप भाऊ याच्यावर परीक्षेत खरंच प्रश्न आहेत थेरॉटिकल प्रश्न आहेत पटकन सोडवण्यासाठी प्रश्न असतात आणि बघितल्या बघितल्या उत्तर काढायचं असेल तर एवढं तुमच्या डोक्यात फिट राहणं गरजेचं आहे कार्यक्रम इतपर्यंत ओके आणि चला अजून एक शेवटचं उदाहरण घेणार गाडी पुढे पळणार माऊली इकडे बघा क्षुतपिपासा नीट बघा आता ही उदाहरण घेतो मुद्दा म्हणून घेतलं नव्हतं शब्द बघा क्षुतपिपासा हा शब्द बघा बोधले सर करा कोणी एकदा क्षुतपिपासा चेक करू क्षुतपिपासा कसा किस्सा आहे क्षुतपिपासाचा मुद्दा म्हणून असे शब्द घेणार की जे जड जड वाटणार हो का कार्यक्रम असा आहे क्षुध अधिक पिपासा हा त्याचा विग्रह आहे क्षुध अधिक पिपासा चला पहिल्यात मी एकत्र कोण आला क्षुध द आला अधिक पी म्हणजे प अधिक ई आहे म्हणजे प आला चेक जर केलं नीट नीट कामे तर तुमच्या लक्षात येईल द कोण आहे हो काही तर लिहायला लागलोय थ द ध न किती नंबरला आहे चार नंबरला आहे याचा अर्थ मृदू आहे नुसता मृदू नाही हा वर्गीय मृदू आहे म्हणजे पहिल्या पाच वर्गातला आहे ठीक आहे चला प कोण आहे पुन्हा सांगतो प पहिल्यांदाच असतो म्हणजे प कठोर आहे नियम सुरू झाला बरोबर पहिल्या पाच वर्गातील मृदू व्यंजनापुढे कठोर वर्ण येत असेल पहिला बदलणार बदलणार कोण आहे पहिला पहिला स्वतःला त्याच्या समोरच्या सारखा म्हणजे दुसऱ्यासारखा करणार म्हणजे हा कठोर होणार आहे मृदू होता पण कठोर होताना त्याच्या गल्लीतल्या पहिल्यासारखा होणार आहे ह्याच्या गल्लीतला पहिला कोण आहे त आहे म्हणून इथं त येणार त आणि प एकत्र येणार आणि दोघं प होणार आणि मग ह्याची पी ची वेलांटी जी होती का ती ह्यांच्यात मिसळणार आणि ह्यांचा पिक्चर पी होणार आणि शब्द होणार क्षुतपी पासा कार्यक्रम इथपस्तोर कळलेला असेलच आणि कळलेला जर असेल तर आता नीटनेट काय का सगळेजण सगळेजण ऐकते आधी मला उत्तर तुमच्याकडनं हवंय मला सगळं खोडायचंय उत्तर तुम्ही देणार आहात मी पुन्हा सांगतो एकत्र दोघ जण येतात दादा हो आता बघा सगळेजण शांत चित्ताने ऐका हा बघे हो का एकत्र दोघ जण येतात सगळेजण शांत चित्ताने उत्तर द्यायला जात्याल का तर आपण आता खऱ्या अर्थाने मेन हिरोला हात घालणार आहोत एकत्र दोघ जण येतात हा पहिला वर्ण हा दुसरा वर्ण जर एकत्र येणाऱ्या दोघांपैकी पहिला वर्ण वर्गीय मृदू असेल आणि वर्गीय मृदू व्यंजना पुढे कोणतेही कठोर व्यंजन येत असेल
बदल कुणाच्यात होणार माऊली बदल कुणाच्यात होणार बदल तुम्ही सांगणार मी नाही सांगणार आता बस किती असते मी सांगायचं कृष्ण पहिला वर्ण नेहमी तीन किंवा चौथाच असतो का यस गुरुजी यस 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 नियमच त्याच्यावर आहे यस यस श्रीकांत भाऊ बरोबर वर्गीय मृदूच्या पुढे कठोर व्यंजन आला बदल कुणाच्यात होणार माऊली बदल कुणाच्यात होणार बदल 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 कुणाच्यात होणार पटकन सांगायचं दादा हो तुमच्यावर माझा आहे यस बदल सर वर्गीय मृदू मध्ये होतो मृदूच्या ऐवजी कठोर वर्ण येतो त्याच्या पुढे कठोरच येतो दादा हो पण येणारा कठोर हा कितवा असतो येणारा कठोर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच्याच वर्गातला बघा त्याच्याच वर्गातला याच्याच वर्गातला याच्याच वर्गातील कितवा 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 तिले महत्वाचं आहे कितवा कितवा त्याच्याच वर्गातील पहिला कठोर येऊन संधी होते म्हणून या संधीला नाव आहे माऊली प्रथम व्यंजन संधी पिक्चर ओकेच उभ्या आयुष्यात विसरणार नाहीत अजून सोपं करू अजून सोपं करू चला केलं सोपं अरे लाईव्ह आहे तर लाईव्ह आहे चला काय कुठलं नेहताल इथलं नेहताल नाही एकत्र दोघ जण आले दादा एकत्र दोघ जण आले हा आला एकत्र हा आला एकत्र तुम्ही म्हणले सर हा वर्गीय मृदू आहे ठीक आहे म्हणलं वर्गीय मृदू आहे माऊली नीट आहे का कोण म्हणलं वर्गीय मृदू आहे बरोबर वर्गीय मृदू आहे याचा अर्थ कोण असू शकतं नीट आहे का वर्गीय मृदू आहे याचा अर्थ कोण असू शकतं क नसणार ख नसणार मग क ख ग असेल घ सुद्धा असेल असेल च छ ज असेल ज सुद्धा असेल बघा आता पोरांनो सगळं सांगितलं तुम्हाला पुढे ट ठ ड असेल ढ सुद्धा असू शकतो ह चला पुढे बघा हा त ठ द असेल चला पुढे ध सुद्धा असेल चला हा पुढे प असेल नसेल फ नसेल ब असेल हा भ सुद्धा असेल एवढंच असेल ना आता नीट आहे का एवढं दिसत असलं तरी शब्द एवढेच असतात घ्या संपला विषय एवढंच येऊ शकतं एवढंच येऊ शकतं हा याचा अर्थ मी म्हणतोय ती योग्य का मला सांगा आता याचा अर्थ हे सगळे बदलणार आहेत का तर पहिले आहेत ग च्या ऐवजी क येणार आहे ज च्या ऐवजी च येणार आहे ड च्या ऐवजी ट येणार आहे ड ध च्या ऐवजी त येणार आहे आणि ब च्या ऐवजी प येणार आहे आणि हे जर मान्य असेल तर तुमच्या माझ्या सगळ्याच्याच माहिती करता सांगतो माऊली जे आलंय सगळ्यासाठी सांगतो जे आलंय हे एक नंबर आहे आणि याचेच जोराक्षर होणार आहे आणि हीच त्याची खून आहे प्रथम व्यंजन संधी माझं नाही खोटं वाटलं तुमच्या माहिती करता गावाच्या माहिती करता सांगितलं चेक करून बघायचं चेक करून बघायचं हा सूर्य हा जयद्रा तिकडे बघ शरद काल जोडाक्षर कुणाचं विपत्काल जोडाक्षर कुणाचं वाक्पती जोडाक्षर कुणाचं वाक्ताडन जोडाक्षर कुणाचं षटशास्त्र जोडाक्षर कुणाचं क्षुतपिपासा जोडाक्षर कुणाचं आपत्काल जोडाक्षर कुणाचं क्षुतपीडा जोडाक्षर कुणाचं चेक करून घे कुणाचं जोडाक्षर आहे मी दाखवतो कुणाचं जोडाक्षर आहे इकडे बघ हित हित तच जोडाक्षर इथं तच जोडाक्षर इथं कच जोडाक्षर इथं कच जोडाक्षर इथं तच जोडाक्षर इथं तच जोडाक्षर इथं तच जोडाक्षर इथं तच जोडाक्षर किती नंबरच्या तो जोडाक्षर आहे चेक करा पटकन पटकन चेक करा मी वर्गात बसवली आणि शिकवतोय ऑनलाईन आहे आणि इतकं नसतंय पटापटकन पुढे नाही गरज आपल्याला पटकन सांगा मला का तर मी उद्या शिकवणार नाही उद्या ह्याच्यावरच प्रश्न येतो एक नंबर किती नंबरच माऊली माऊली हे काय कृष्णाभाऊ पहिला वर्ण क्ष क्ष स असू शकतो का पहिला वर्ण श श कसा असं नियम बदलत नाही का पहिला वर्ण स्पर्श किंवा वर्गीय मृदू आहे ना आणि मृ श श स कृष्णभाऊ कठोर आहेत ना बरोबर का कृष्णभाऊ लक्षात आलं का ओकेच आणि विषय संपला ना आणि हो का पोरांनो आता तुमच्या माहिती करता सांगतो पटकन आपत्काल आपत्काल आपद अधिक काल हा त्याचा विग्रह आहे बाकी सगळं सांगितलेलं आहे आपद अधिक काल घरी गेल्यावर फिरवा फिरवी करा तुम्हाला ही पाठवली तुम्हाला आजची संधीची शीट पाठवलेली आहे त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही बापा क्षुत पिढा क्षुत अधिक पिढा द मृदू आहे
प कुठोर आहे द जाणार आहे मौली द च्या ऐवजी त्याच्या वर्गातला पहिला म्हणजे त येणार आहे आणि त अधिक प असणार आहे म्हणून प होणार आहे आणि पुढचा बोधले चलला का काय करायला लागला चला हां असू दे हां कार्यक्रम इत पुस्तक कळलेला आहे का पटकन सांगायचं आणि कार्यक्रम कळलाय तुम्हाला तर मग पटकन पुढे नेतो बोधले सरनी काय केलं बोधले सरनी काय केलं काय सुद्धा होत नाही कुठं सुद्धा गेलेलं नाही दादा कुठं सुद्धा गेलेलं नाही मी पुन्हा आणणार त्याला बर बर मला माहिती आहे काय झालंय ते थांबा दोनच मिनिटात आणतो त्याला दोनच मिनिटात आणतो टेन्शन घेऊ नका तर त्याला कुठं सुद्धा जाऊ देत नाही मी मला माहिती आहे त्याच्यावर लोड आलाय त्याच्यावर लोड आलेला आहे बुधले सरनी काय केलेलं आहे बर ठीक आहे असू द्या दोनच मिनटं मौरी दोनच मिनटं दादा 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 हे दिस इज नॉट ओके हां चला लिव करा लिव ओके दोनच मिनटात मित्रांनो आहे मी इथंच आहे कुठं सुद्धा जात नाही आपलं कुठं गेलं कुठं गेलं कुठं गेलं त्याच्यावर लोड आला लोड मायक्रोसॉफ्ट एजवर लोड आला कुठं सुद्धा जाऊ देत नाही म्हणलं ना त्याला आणणार हुडकून आणणार त्याला 16 एप्रिल पासून चान्स नाही ना हिंडायला त्याला 16 एप्रिल पासून हिंडायला चान्स नाही चला हां अजून काय पाहिजे होतं मला अजून पाहिजे होतं फक्त एकच गोष्ट कुठे गेली कुठे गेली कुठे गेली हां ह्याला 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 घ्यायचं हां दोनच मिनटात घेतो त्याला ओपन विथ मायक्रोसॉफ्ट एज चला उघड ओकेच आलो का मौली दिसायला लागलो का तुम्हाला तुम्हाला दिसायला लागलेलो आहे का पटकन सांगा दिसत असेल तर गाडी पटकन पुढे न्यायला येते मला ठीक आहे 10:08 झालेले आहेत दादा हो पटकन पुढे नेतो आणि ह्याचा अर्थ आता तुम्ही सांगत आहात मला चला 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 लवकर चला एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी ही व्याख्या आहे त्याची एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण मित्रांनो कोण पाहिजे मला पहिला वर्ण दादा हो बघा इथं लाल पेनाने घेत आहे मी वर्गीय मृदू असेल वर्गीय मृदू व्यंजन असेल व त्यापुढे कठोर व्यंजन आल्यास दादा हो दिसतोय का दिसतोय का नाही काय की दिसत हां कसं दिसन आवाज अरे काय सांगायचं तरी केला का नो मी एकटा बुडबुडत बसलोय तिकडं मला वाटलं तुम्हाला दिसतोय काय धंदा आहे कसं व्हायचंय तुमचं बोधले सर कुठे गेले थांबा रे थांबा थांबा काय करायला लागला दादा तू आता ओपन कर हां आता ओपन कर मी उगं एकट्याने बसलोय बुंबलोत तिकडं मला वाटलं दिसतंय तुम्हाला तुम्हाला तर इकडं काहीच दिसा ना हां आता दिसेल बघा येस हां ओके आता दिसत आहे का दिसतंय खायला का हां दिसत नाही आता दिसायला लागलं मित्रांनो पुन्हा एकदा दाखवतो बघा एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी अ काही खुडून टाकतो मी हाताने लिहिलं तर मला वाटलं तुम्हाला दिसतंय म्हणून पण आता दिसत नव्हतं हे माझ्या लक्षात आलं आणि आता दिसायला लागलेलं आहे पुन्हा गाडी सुरू करतो नीट बघा तुमच्या समोर व्याख्या आहे आला आला श्रीकांत भाऊ आला एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण कोण आहे हो पहिला वर्ण वर्गीय मृदू असेल वर्गीय मृदू व्यंजन असेल व त्यापुढे कठोर व्यंजन आल्यास बघा आता इथं व्याख्येत गेम आहे पहिल्या व्यंजनाऐवजी काय म्हणतोय बघा इथं लक्ष द्यायचं असतंय काय म्हणतोय ते पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच्याच वर्गातला कितवा बावली कितवा त्याच्याच वर्गातला कितवा त्याच्याच वर्गातला पहिला किंवा पहिले व्यंजन येते व संधी होते आणि इसको बोलते आप प्रथम व्यंजन संधी काय म्हणतात प्रथम व्यंजन संधी विषय संपला प्रथम व्यंजन संधीचा आणि प्रथम व्यंजन संधीचा जर विषय संपलेला असेल तर गाडी पटकन आता दुसरीकडे पळ येतो बघा शब्द नीट वागेश्वरी दना दनाच लिहून टाकायचा आता बघा वागेश्वरी ए बोधली पेन बदल पहिला बघा वाक अधिक ईश्वरी लय सोप करणार दिग्विजय दिख अधिक विजय किरकोळ षडानन षट अधिक आनंद षडरस षट
अधिक रस चला सोप सोप सदानंद सत अधिक आनंद बास बघा रे सगळे जण चेक करून सांगतील आपण ह्याला बाजूला काढू एकत्र कोण कोण आले बघा वाघ वाकी वागीश्वरी मध्ये वाघ अधिक ईश्वरी पहिल्यातलं शेवटचा कोण आहे मी हायलाइट करतो आपण कोण आहे त्याला हायलाइट करून घेऊ कोण आहे क आहे सर पहिल्यातलं शेवटचा कोण आहे क आहे पहिल्यातलं शेवटचा क आहे पहिल्यातलं शेवटचा ट आहे पहिल्यातलं शेवटचा ट आहे पहिल्यातलं शेवटचा त आहे आणि हेच का आहेत यांचे पाय मोडलेले आहेत म्हणून यांच्यात अ आ इ ई नाहीये मान्य आणि जर तसं असेल तर बघा पहिल्यातलं कोण आला बघा इथे लिहायला लागलोय क आहे अधिक ई आहे बघा क आहे अधिक अधिक व आहे ही तो वी आहे ना वी म्हणजे व अधिक ई आहे बघा षट म्हणजे कोण ट आहे अधिक आ आहे चेक करा खाली वी षट ट आहे अधिक र आहे सत त आहे माऊली बघा अधिक आ आहे चेक करून सांगायचं चेक करून काही जणांचं लक्षात येतंय नाही येतंय पुन्हा एकदा बघा नीट नीट कमवली सगळ्यांसाठी वर्णमाला फिरसे इथं लिहून टाकी दाखवतो सोपं जावं म्हणून तुम्हाला तुम्हाला काही सुद्धा असं अंदाजे हल्ल्याने होऊ नये म्हणून ठीक आहे बघा क इतक्या लांब असते होय रे काय लका बोलले बघा थोडं मोठं फॉन्ट घेतो अजून काही जणांना आडवा फिडवा मोबाईल असतोय बघा क ख ग घ वाङ्मयातलं ग च छ ज झ चंचल मधला न ट ठ ड ढ बाणाचा न त थ द अंध अन्नळाचा न प फ ब भ म आणि खालची घ्या य आहे र आहे ल आहे व आहे श आहे षटकोनाचा श आहे स आहे औकीकडे ह घेतो औकीकडे ळ घेतो आणि तुला पुन्हा करून दाखवतो कठोर कोणते मृदू कोणते दादा हे क ख च छ ट ठ त थ प फ कठोर आहेत पहिल्या पाच मध्ये आहेत म्हणजे 25 मध्ये ही झाली स्पर्श श श स ही तिघ जण कठोर पण हे कठोर आणि हे कठोर फरक काय हे वर्गीय कठोर हे अवर्गीय कठोर बाकी सगळे ज्ञान मृदूचे सगळे स्वर मृदू सगळ्या स्वराच्या मृदू क्लिअर कट सांगितलेलं आहे हे पुस्तक जर क्लिअर असेल तर आता मला पटकन बघून सांगा हो का आपल्याकडे आलेली क क कुठे बघा रे क कठोर का मृदू कठोर खरंय का नाही इकडे घे क कठोर ट बघ इकडे ट कठोर हो इकडे जा अजून ट कठोर त किती नंबर लाय बघ चेक कर त एक नंबर लाय भाऊ कठोर याचा अर्थ असा घेऊ का मला पटकन सांगा दादा हो एकत्र दोघ जण आले बरोबर का एकत्र दोघ जण आले बघा हा राईट आता गँग कसली फास्ट पळायला लागली एकत्र दोघ जण आले पहिला वर्ण माऊली पहिला वर्ण कठोर आहे हाय का कठोर आहे ना नुसता कठोर नाही नुसता कठोर नाही कठोर तर खाली बी होते शो होता श होता स होता होता का नव्हता होता का नाही क्ष होता श होता स होता पण ते कठोर नाहीत आले याचा अर्थ मौली हा वर्गातला कठोर आहे म्हणजे स्पर्श किंवा वर्गीय कठोर आहे कळले का इतपस्तोर जर कळलं असेल तर पटापटाच पुढे नेतो गाडी पटकन सांगा एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण वर्गीय कठोर व्यंजन असेल त्याच्या पुढे कोण येतंय चेक कर त्याच्या पुढे कोण येतंय चेक कर त्याच्या पुढे कधी सर स्वर आला व व्यंजन आहे पण व कुठं आहे माऊली व्यंजन व का इथं आहे म्हणजे आपल्या बॉक्स केलेल्या मध्ये नाहीये बॉक्स केलेल्या मध्ये नाहीये याचा अर्थ हे व कठोर आहे का मृदू आहे मृदू आहे माऊली हे व हाय व्यंजन पण मृदू आहे आ स्वर आला र सर व्यंजन आहे कुठं आहे र व्यंजन चेक कर कशाला गोंधळ आपल्याला घालायचा चेक करायचं लगेच हो की तर र आहे आपल्या गोल केलेल्यात नाही म्हणजे मृदू आहे जाऊ दे पुढे चल पटकन जमायला लागले आ स्वर आहे दादा हो मला पटकन सांगा जी व्यंजन आली व असल र असल आ असल जी व्यंजन आली ती व्यंजन मृदू व्यंजन आहेत मान्य आहे का मृदू व्यंजन सगळेच्या सगळे स्वर कोण असतात मृदू असतात
मग मी असं म्हटलं तर चालेल का हो का इकडे बघा जे समोर येतं ते मृदू वर्ण आहे याचा अर्थ स्वर पण असू शकतो आणि मृदू व्यंजन पण असू शकतं आणि मग माझी थीम अशी झाली एकत्र दोघ जण येतात इथं लिहून घ्यायला लागलो मी एकत्र दोघ जण येतात बोलले सर दमादमाने नेत जावराव काय कुठे नेह लागले ती घ्या इथंच ठेवा बघा एकत्र दोघ जण येतात हा हा झाला पहिला सर हा झाला दुसरा इमानदारीने सांगा एकत्र येणाऱ्या दोघांपैकी पहिला जो आहे पहिला हा पहिला बा माऊली हा दुसरा पहिला जो आहे दाद्या हा पहिला कसला आहे वर्गीय कठोर व्यंजन आहे आणि त्याच्या पुढे कोणताही मृदू वर्ण आहे म्हणजे मृदू वर्ण म्हणजे कदाचित स्वर असेल कदाचित मृदू व्यंजन असेल संपला विषय इत पोस्टर क्लियर आहे का फास्ट सांगा इत पोस्टर क्लियर आहे का दादा हो पटकन जायचे पुढे 10:15 वाजत आले त्या पटकन सांगा इत पोस्टर जर योग्य असेल तर आता सांगा जवळ मी दुसरा नियम सांगत नाही जवळ मी काय म्हणत नाही तोपर्यंत एकत्र येणाऱ्या दोघांपैकी रूप कोण बदलतो रूप कोण बदलतो पटकन सांगा रूप कोण बदलतो सांगा सांगा तुमच्याकडे पाहिजे मला उत्तर कोण रूप बदलत असतो नालायक माणूस आहे तो पहिलाच रूप बदलणार यस आणि हा जो आहे का हा 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 बदल होणार आहे बरोबर का नाही हा स्वतःचं रूप बदलणार आहे पण स्वतःचं रूप कोणासारखं करणार त्याच्या पुढच्या सारखं होणार करणार म्हणजे कठोरचा मृदू होणार आहे काय म्हणलं कठोरचा मृदू होणार आहे पण त्याच्याच गल्लीतला होणार आहे म्हणजे त्याच्याच वर्गातला त्याच्याच वर्गातला मृदू होतो पण कितवा मृदू होतो त्याला लय किंमत आहे माऊली त्याच्याच वर्गातला तिसरा मृदू होतो मला माहित असतंय असतं सांगितल्यावर कळत नसतंय म्हणून गाडी पटकन पुढे घ्यावी लागते बघा रे पटकन पुढे घेतो गाडी पटकन पुढे घेतो अका आणली 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 चला बघा शब्द काय होता बुधली 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 वाक अधिक ईश्वरी चला रे एकत्र कोण कोण आले बघू पुरी स्वयंपाक फिरपाक सोडून बसल्या त्या तास करीता माऊली 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 सर जी लेक्चर चालू आहे लेक्चर चालू आहे युट्यूब लाईव्हला लेक्चर चालू आहे सर ठीक आहे सर क अधिक कोणाला दुसरा हो ई आला ई ई चला रे राजा लेबलिंग करून घेऊ हे लेबलिंग करून टाकायचे क कोण आहे क सर कठोर आहे क कोण आहे कठोर आहे कसला कठोर आहे रे सर वर्गीय कठोर आहे मान्य वर्गीय कठोरच्या पुढे कोण आला सर ई हा स्वर आहे स्वर म्हणजे कोण आहे सर मृदू असते तो स्वर आणि झाला आपला नियमात बसला एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण वर्गीय कठोर असून त्या पुढे कोणतेही मृदू वर्ण आल्यास कठोर व्यंजनाऐवजी बदलणार 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 हा बदलणार हा स्वतःला बदलून घेणार हा स्वतःला कठोर होता ना हा स्वतःला पुढच्या सारखा करणार म्हणजे कठोरचा मृदू होणार पण कठोरचा मृदू होत असताना याच्याच गल्लीतला तिसरा मृदू होणार क च्या गल्लीत तिसरा कोण आहे क आहे ख आहे सर ग आहे ग आहे आणि ग वाङ्मयातला तीन नंबरला ग आहे म्हणजे क चा ग झाला ग मध्ये ई मिसळला इज इक्वल टू गी आणि म्हणून शब्द झाला माऊली वागीश्वरी कार्यक्रम कळल्याला असेल कार्यक्रम कळल्याला असेल असा माझा कदाचित गैरसमज असू शकतो ठीक आहे आणि जर गैरसमज असेल तर तू लय वेळ राहणं चांगलं नाही बदललं चित्र बदललं घेऊन चल पुढे बघा तुमच्या समोर शब्द लिहिला षट अधिक रस चला एकत्र कोण आलेत घेऊन टाका लिहून चला षट म्हणजे सर हिथनं ट आला अधिक हिथनं र आला चल ठीक आहे लेबल करा लेबल लावा ह्याला चला ट कोण आहे सर ट कठोर आहे मान्य आहे आम्हाला ट कठोर बरं कसला कठोर आहे रे सर ट हा वर्गीय कठोर आहे मान्य चला र कोण आहे रे बघा तुम्ही र कोण आहे य र ल व श श स ह ळ श श स हे झाली कठोर उरली क क च थ ट थ त थ प प ही झाली कठोर याचा अर्थ र मृदू आहे दादा र कोण आहे मृदू व्यंजन आहे आणि जर नियम सुरू झाला आमचा एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण वर्गीय कठोर असून त्यापुढे कोणतेही मृदू वर्ण आल्यास म्हणजे स्वर येऊ दे नाही तर मृदू व्यंजन येऊ दे पहिला वर्ण किंवा पहिला वर्ण जाणार
पहिला स्वतःचं रूप बदलणार कठोर होता त्याच्या पुढच्या मृदूसारखं करणार मृदू होणार पण मृदू होताना याच्याच गल्लीतला तिसरा होऊन येणार याची गल्ली कुठे आहे याची गल्ली लाल पेनाने दाखवतो तुम्ही ट आहे ठ आहे ड आहे ड आहे न आहे तीन नंबरला ड आहे टचा ड झाला डच्या पुढे र होता दोघाचा मिळून ड्र झाला इज इक्वल टू षड ड्र स इतपस्तूर क्लियर आहे का इतपस्तूर क्लियर आहे का आणि इतपस्तूर जर क्लियर असेल तर मला पटकन सांगू द्या पटकन सांगू द्या मला पटकन सांगू द्या लय सोपं करणार दादा लय सोपं करणार किरकोळ करून टाकणार किरकोळ करून एकत्र दोघ जण येतात दादा एकत्र दोघ जण येतात त्यातला पहिला हा मित्रांनो नीट बघा पहिला 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 हा दुसरा 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 हा वर्गीय कठोर असतो दुसरा कोणताही मृदू असतो बरोबर वर्गीय कठोर असतो याचा अर्थ कोण येऊ शकतो दादा बघा कोण येऊ शकतो नीट बघा एक तर क इन ख इन अगं माय बघा पोरांनो क इन ख इन च इन छ इन ज इन झ इन ए झ झ असतं का ए वैर्या ज झ नसतो दादा मग क क च छ ट ठ क क च छ ट ठ त थ प फ सर्ष नाही दादा वर्गीय ना संपला विषय आणि हे कुणी बी येऊ द्या कुणी बी येऊ द्या म्हणतोय कुणी बी इतकं सगळं येत नसतंय खरं तर क चट तपच येत असतंय कुणी बी येऊ द्या म्हणतोय तरी बी लय हौस आहे ना त्याला यायची येऊ द्या हा चला आणि हे बदलणार आहेत हे लक्षात ठेवा हे सगळेच्या सगळे ह्यांची रूप बदलणार क खनी रूप बदललं तर त्याचं त्यांच्यातला तिसरा म्हणजे ग होणार च छनी रूप बदललं तर त्यांच्यातला तिसरा म्हणजे ज होणार तठनी रूप बदललं तर त्यांच्यातला तिसरा म्हणजे ड होणार तठनी रूप बदललं तर त्यांच्यातला तिसरा द होणार पफनी रूप बदललं तर त्यांच्यातला तिसरा ब होणार एकतर ग होईन ज होईन ड होईन द होईन नाहीतर ब होईन नीट आहे का आता आता खरी गेम आहे इथं गडबड करण्यात मजा नसते गडबड करण्यात मजा नसते मी पुन्हा सांगत असतो इच अँड एव्हरी शॉर्टकट इज डेंजरस टू द हेल्थ तुमच्या अभ्यासाच्या हेल्थवर शॉर्टकट परिणाम करतात यशाला शॉर्टकट नाही दाद्या कष्टाला पर्याय नाही पुन्हा सांगतो चुकून सुद्धा नाही नाही सर ट्रिक्स मध्ये सांगा नाही नाही सर अरे हजार ट्रिक्स देतो हजार ट्रिक्स हो स्वतः मराठीचा माणूस आहे पुन्हा सांगतो विज्ञान होता बी एस शिकली ना आता मराठी शिकवतो एम पी सी नाही कॉमर्स होतं ना आता मराठी शिकवतोय नाही इतिहास होता राज्यशास्त्र होता कुठं काय काय होता अय मराठीत होता मराठीनीच मारले मराठीनीच चारले उपाशी होतो तेव्हा मराठीनीच चारले असा पिक्चर आहे मी पुन्हा सांगतो शॉर्टकट हजार सांगता येते पण लक्षात ठेवा धोका देतात शॉर्टकट कंटेंट वर कमांड घ्या आणि मग लाख शॉर्टकट वापरा कंटेंट चांगली होऊ द्या आणि मग आता ऐका नीट नीट एक लाख टक्के ग येणार ज येणार ड येणार द येणार ब येणार पण ह्यांच्यात काय मिक्स होणार आहे ही नीट समजून घ्या ह्या ह्या सगळ्यामध्ये जे तयार झाले त्याच्यामध्ये एक तर स्वर मिक्स होणार आहे नाहीतर व्यंजन मिक्स होणार आहे उदाहरणार्थ दाखवू का उदाहरणार्थ बघा ही थीम लक्षात ठेवा आता मगाशी काय झालं सांगतो तुम्हाला बघा मगाशी शब्द दाखवतो आणि सांगतो मगा ए बोधले बोधले लिहिले हो का मगाशी झालं षट अधिक रस बरोबर ना आणि मगाशी झालं हो का इकडे बघा सत अधिक आचार नीट चेक करा मौली आता बघा तुम्ही काय म्हणले माहिती आहे का बघा आता दाखवायला लागलो फिरवून मी तुम्हाला ट कठोर आहे कठोरच्या ऐवजी याच्या वर्गातला तिसरा येणार ड येणार त्याच्यात र हे व्यंजन मिसळलं सत कठोर आहे याच्या वर्गातला तिसरा येणार द द मध्ये मिसळला स्वर फरक काय होतोय चेक करा मी कशामुळे एवढं ताणलं ते लक्षात येऊन जाईल डन र एकत्र आलं तर ड च जोडाक्षर होईल धन आ एकत्र आला तर द च माऊली अक्षर होईल आणि हे लक्षात ठेवा तिसऱ्या व्यंजनाचे कितव्या व्यंजनाचे तिसऱ्या व्यंजनाचे अक्षर किंवा जोडाक्षर दिसले डोळे झाकून म्हणायचं नीट ऐका सगळे जण आता जे म्हणलाव ना तुम्ही सर हे म्हणलाव ना तुम्ही काय म्हणलाव की पहिला जातो पहिल्याच्या ऐवजी कुठे गेला पहिला जातो वर्गीय कठोर व्यंजना पुढे कोणतेही मृदू व्यंजन येत असेल तर त्याच्याऐवजी त्याच्या वर्गातले कितवे तिसरे व्यंजन येते या संधीला नाव आहे दादा तृतीय व्यंजन संधी
याच्या आधी बघितली होती प्रथम व्यंजन संधी आणि तृतीय व्यंजन संधीची खूण लक्षात ठेव. तिसऱ्याचे अक्षर दिसेल नाहीतर तिसऱ्याचे जोडाक्षर दिसेल. माझं जर खोटं वाटत असेल तर बघून घे नीटनेटके. हायलाइट करायला लावले शब्दाकडे लक्ष द्या. हायलाइट करायला लावले हो पहिला शब्द बघ लाल नी घ्या वागीश्वरी. हो आलं का तिसऱ्याचं अक्षर क ख ग दिग्विजय. आलं का तिसऱ्याचं जोडाक्षर ग च जोडाक्षर. षडानन ट ठ ड तिसऱ्याचं अक्षर षडरस. ट ठ ड तिसऱ्याचं जोडाक्षर सदानंद तिसऱ्याचं अक्षर सदाचार तिसऱ्याचं अक्षर सदिच्छा तिसऱ्याचं अक्षर षडरिपू तिसऱ्याचं जोडाक्षर वाघपती तिसऱ्याचं जोडाक्षर अब्ज. काय जणांना अब्जचा मेळ बसत नसतो. दाखवतो अब्ज बघा अब्जन आजादी विग्रह कसे बघा याचे अब्ज. अप अधिक ज अप हो काय तो घेतो अप अधिक ज प कठोर आहे कठोरच्या पुढे मृदू आला कठोरच्या जाणार त्याच्यावर घातला तिसरा येणार प फ ब ब अधिक ज इज इक्वल टू ज शब्द झाला अब्ज. कार्यक्रम कळलेला असेल. आजादी अच अधिक आदी इज इक्वल टू आजादी. च जाणार च च्या वर्गातला तिसरा येणार च छ ज ज अधिक आ इज इक्वल टू जा आजादी. कळलं असेल. कळलंय का कोणाला काय अडचण आहे का पटकन सांगा पटकन सांगा. लय सोपं करून सांगितलंय लय किरकोळ करून सांगितलंय आणि मग आता नियमाकडे नेतो. बाकीचं सगळं तुम्ही घरी सोडवायचंय. तुमच्याकडे लय मोठा चार्ट दिला लय शब्द दिले. आता वाचा तृतीय व्यंजन संधी म्हणजे काय पटकन. एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण वर्गीय कठोर व्यंजन असेल व त्यापुढे व त्यापुढे कोण लावली कोण कोणतेही मृदू वर्ण याचा अर्थ स्वर किंवा व्यंजन येऊ दे चालतंय. आल्यास पहिल्या व्यंजना ऐवजी त्याच्याच वर्गातील कितवे कितवे दादा तिसरे व्यंजन येते संधी होते विषय संपतो कार्यक्रम कळतो. आणि हे कार्यक्रम जर कळलेला असेल तर पुढे जायचं का यस म्हणा पटकन जो एक घुट पाणी पितो. ठीक आहे जायचं का पुढे पुढे जायचं का फास्ट सांगा फास्ट सांगा. मला वाटतं कळलेलं असेल. आणि जर कळलेलं असेल तर पुढे जायचं का पटकन सांगा. यस म्हणले फटकन पुढे निघून टाकू. चला यस म्हणले गॅंग यस म्हणली. कोण आहे का सर कंटाळा आलाय कोण आहे का सर मला झोप यायला लागली. चला चेक करूया पटकन. बघा वांग निश्चय याचा उच्चार असा असतो वांग निश्चय. ह्याचा विग्रह असतो माऊली वाक अधिक निश्चय. षण्मास याचा विग्रह असतो षट अधिक मास. जगन्नाथ याचा विग्रह असतो जगत अधिक नाथ. सन्मती सत अधिक मती. बघा माऊली जगन्नायक जगत अधिक नायक. लय लांब व्हायचं नको लय लांब व्हायचं नको. सन्मार्ग शेवट घेतो सत अधिक मार्ग. इथपस्तोर क्लिअर झालं का. आणि इथपस्तोर जर क्लिअर झालं असेल तर मग ठरल्याप्रमाणे यांना बाजूला काढूया. ठीक आहे बघा बाजूला कसं निघतात. पहिल्यात नको नाही रे वक पाय मोडलाय ना म्हणजे कच आहे सर. अधिक नी म्हणजे न अधिक नी म्हणजे न असणार आहे. शतमास ट अधिक म. जगन्नाथ जगन्नाथ जगत त अधिक न. सतमती म्हणजे सत अधिक मती हो त अधिक म. जगन्नायक जगत अधिक नायक याचा अर्थ त अधिक न. सन्मार्ग सत अधिक मार्ग त अधिक म. काहीच लांब होऊ नका. फक्त एवढं क्लिअर आहे का पटकन सांगा. आणि एवढं जर क्लिअर असेल तर आता मला फक्त एकच गोष्ट सांगा मी म्हणतोय ती योग्य आहे का. एकत्र जी दोघ जण आली बघा कोण आहेत. पहिला एकत्र जी दोघ जण येतात त्यापैकी पहिला बघा बरं क दिसतोय ट दिसतोय त दिसतोय त दिसतोय त दिसतोय क च ट त प. पहिल्या पाच वर्गात आहेत का आपली वर्ण मला बघा एकदा. वर्ण मला बघितल्यावर मनाने लक्षात येईल क च ट त प आलेले आहेत मान्य.
पहिल्या पाच वर्गात आहेत का क च ट त प आहेत बरोबर म्हणजे वर्गीय व्यंजन आहे मान्य वर्गीय व्यंजन तुम्हाला गेलो इथं चेक करा आणि सांगा मला फास्ट मी हायलाइट करतो न काय दिसायला लागला न पेन बदलतो हायलाइटला हिरवा घेतो न चला हां म बघा बरं का न न म कुठे आहे हो का न नळाचा बुदलीचा काय करायला लागला बुदली हां पेन 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 हां चला न न न म म म चला अजून अजून चला कुठं आहे का काय आता हका न हका म मी म्हणायचं काय सांगायचं ते लक्षात आलं का तुम्हाला माझ्या एकत्र दोघजणी येतात त्यातला पहिला जो आहे हा वर्गीय व्यंजन आहे आणि त्याच्या पुढे नीट बघितलं तर पाचवा म्हणजे पंचम म्हणजे परसवर्ण म्हणजे अनुनासिक आलेला आहे इथपर्यंत गाडी क्लिअर आहे का पुन्हा दाखवतो मोठं करून दाखवतो म्हणजे सोपं होऊन जात असतं बघा मला जे सांगायचे ते का नाही तुम्हाला इथंच कळावं मी काय म्हणतोय ते पुन्हा एकदा सांगतो बघा सर एकत्र दोघजण येतात हा पहिला आहे हा दुसरा आहे माऊली एकत्र आलेल्या दोघांपैकी हा जो पहिला आहे माऊली हा पहिला काय आहे वर्गीय व्यंजन आहे मी त्याला बाकीचं काय सुद्धा लेबल लावलेलं नाही कोण आहे हा वर्गीय व्यंजन आहे आणि ह्या वर्गीय व्यंजनापुढे अनुनासिक आलेलं आहे योग्य आहे का इतपस्तो इतपस्तो जर असेल तर मला सांगा पटकन एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण स्पर्श व्यंजन असेल आणि स्पर्श व्यंजनाच्या पुढे कोणतेही अनुनासिक येत असेल योग्य का लाईन पुन्हा सांगतो तुला आहे ना डबल डबल एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण वर्गीय व्यंजन असेल आणि वर्गीय व्यंजनाच्या पुढे कोणतेही अनुनासिक येत असेल अनुनासिक येत असेल म्हणजे दादा काय येत असेल अनुनासिक येत असेल म्हणजे एकतर लाल पेनाने दाखवतो अनुनासिक येत असेल म्हणजे एकतर वाङ्मयातला ग येत असेल चंचल मधला न येत असेल बाणाचा न येत असेल नळाचा न येत असेल नाहीतर म येत असेल विषय संपला ठरल्याप्रमाणे बदलणार कोण जोपर्यंत नवा नियम सांगत नाही तोपर्यंत बदलणार कोण पटकन सांगा जोपर्यंत नवा नियम सांगत नाही तोपर्यंत बदलणार कोण पटकन सांगा थांबायचंय आपल्याला पटकन सांगायचं जोपर्यंत नवा नियम सांगत नाही तोपर्यंत बदलणार कोण पटकन सांगायचं येस सर पहिला लयच कुडवे पहिलाच बदलणार पहिलाच बदलणार पहिला स्वतःचं रूप त्याच्या समोरच्या सारखं करणार पहिला स्वतःचं रूप त्याच्या समोरच्या सारखं करणार म्हणजे वर्गीय व्यंजनाच्या ऐवजी काय होणार आहे अनुनासिक तयार होणार पण पहिला लय कुडू बदलताना रूप बदलतोय समोरच्या सारखं करतोय समोरच्या जातीसारखं करतोय पण आपल्याच गल्लीतलं खरंय का नाही म्हणजे हे जे आहे पहिला याच्याच वर्गातील अनुनासिक येणार याच्याच वर्गातील अनुनासिक येणार कार्यक्रम इतपुस्तूर कळला असेल नसेल आता दाखवतो चेक करून घे एकदा लय सोपा ह्याच्या एवढा तर सोपाच कार्यक्रम नाही इकडे बघा रे पोरांनो काय म्हणला तुम्ही सत अधिक मार्ग एकत्र कोण आला म्हणल्यावर तुम्ही काय म्हणले हे बघ पहिल्यात न आला त दुसऱ्यात न आला म चेक करा बघा पहिला त हा वर्गीय आहे का लेबल लावून बघा सर आहे पहिला त हा कुठला आहे वर्गीय आहे म हा अनुनासिक आहे का आहे नियम काय चालू झाला पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक येत असेल तर पहिला वर्ण जाणार त चालला त्याच्या ऐवजी त्याच्याच वर्गातलं बरोबर ना त्याच्याच वर्गातील काय हो अनुनासिक येणार अनुनासिक येणार म्हणजे याच्या वर्गातलं पाचवं येणार मग याच्या वर्गातला पाचवा कोण आहे इकडे बघा त आहे थ आहे द आहे ध आहे नळाचा न आहे त्याच्या वर्गातलं तच्या वर्गातलं अनुनासिक कोण आहे न आहे आणि म्हणून न आणि म एकत्र येणार आणि होका न म होणार आणि ऐन टाइमला शब्द होणार तुमचा सन्मार्ग आज मित्रांनो आळंदीला गेलो बरं का आळंदीला माऊलीकडे जाऊन आलो सांगायचा मुद्दा काय तुमच्या माहिती करता सांगतो आळंदीला गेल्यावर जी आज एकादशीची फुल गर्दी होती माऊली लय गर्दी होती 90 ते 95% जत्रा हे
70 70 55 56 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
चला पुढचं उदाहरण देतो बघा पुढच्या उदाहरणाकडे गाडी न्यायची 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 गाडी जाईना नेणार तरी मी नेणार माऊली इथनं नेणार बघा दादा हो पुढचं उदाहरण तुमच्या समोर मांडत असताना अत्यानंद होत आहे कसं आहे मगापासून ही ह्याच्यात मी सुरतून त्याचा बदलतून त्याचा तिसरा येतून पहिला येतो असलेलं तुमच्या डोक्यात जाऊ नये म्हणून मग आपलं सांगितलं बरं का पण खरं खरंच खरंच आहे ही गोष्ट काय सांगायचं तुम्हाला असू द्या वेळ आल्यावर अय हाय ती का नेंका गेली हाय म्हणा आईला मला हे तर दिसना मी बोलतो एकटाच बुडबुडतोय का काय मग दादा हो दिसतोय का हाय का रे हाय का रे हाय 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 रे कमेंटच दिसत नव्हत्या आणि आता बघा परंतु मगाशीच एक उदाहरण राहिलेलं ती घेऊ आणि आपापल्या घरी जाऊ शत अधिक मास इकडून कोण आला दादा एकत्र पहिल्यातनं आला ट ट च्या पुढे होता म माऊली माऊली बदलणार बघा एकदा ट हाय का वर्गीय सर हे वर्गातलं लेकडू आहे वर्गीय हाय का त्याच्या पुढे आल्याला अनुनासिक हाय का आहे अनुनासिक चला आणि मग नियम काय एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण जर कोणताही वर्गीय व्यंजन असेल वर्गीय व्यंजनापुढे अनुनासिक आले बदलणार पहिला बदलणार दुसऱ्यासारखा होणार पण याच्याच वर्गातला म्हणजे टच्या वर्गातला अनुनासिक कोण आहे माऊली ट आहे ठ आहे ड आहे ड आहे बाणाचा न आहे इथं न येणार आणि हा म येणार आणि एकत्र नम होणार आणि म्हणून शब्द होणार षण्मास कार्यक्रम कळलेला असेल कार्यक्रम कळलेला असेल कार्यक्रम जर कळला असेल कार्यक्रम जर कळला असेल बोलले सर घ्या खाली कार्यक्रम जर कळला असेल तर शेवट हात मारतो आणि मग सगळी गँग आपण रजा घेऊ आजच्या कार्यक्रमाची पण त्याच्या आधी मला एकदा हात मारू द्या आणि मग जावा घरी मला माहिती आहे तुम्ही तुमचा डाटा काही बी ऐकायला खर्चणार नाहीत तुम्हाला सांगणे इतके आम्ही ज्ञानी नाहीत मी कालच सांगितलं ही बायको ऐकणाला का तुम्हाला सांगून काय करे का नाही कुठं जगाचं तत्वज्ञान पाजळतो ज्याच्यासाठी आलाव ती द्यावं निघावं घरी गल्लीत कुत्रही झेरीत नाही चला बघा इकडे पोरांना नीटकेट काय काय शिकलाव आज काय शिकलाव अंतिमतः सार एकत्र दोघ जण येतात बारीक बारीक घेतो खोड 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 जरा बारीक बारीक घेतो एकत्र दोघ जण येतात हा पहिला आला हा दुसरा आला असं तीनदा एकत्र आलो एकत्र दोघ जण येतात हा पहिला आला हा दुसरा आला एकत्र दोघ जण येतात पहिला आला दुसरा आला चला रे बघा मित्रांनो सगळेजण सांगायला लागलो कधी कधी नीट आहे का एकत्र येणाऱ्या तिन्ही प्रक्रियेमध्ये ह्या तिन्ही प्रक्रिया कोणाच्या बाबतीत झाल्या सांगतो फक्त वर्गीय पहिला जो आहे का पहिला आल्याला हा वर्गीयच आहे कधी मृदू पुढे कठोर येतो कधी पेन बदलला भाऊनी कधी कठोर पुढे मृदू येतो कधी पेन बदलला अजून भाऊनी कोणत्याही वर्गीय व्यंजनापुढे अनुनासिक येतो एम आय राईट दादा ओ मी बरोबर असेल तर मला यस म्हणा माऊली वर्गीय मृदूच्या पुढे कठोर आला तर मृदू बदलणार आहे आणि मृदू त्याच्याच वर्गातला पहिला कठोर होऊन बोंबलत बसणार आहे मग पहिला कठोर अधिक कठोर अशी रचना होते म्हणजे खाली त्याचे जोडाक्षर तयार होते पण कितव्याचे पहिल्याचे विषय कट संपला कुठं काय ना हे करीतो बघा मित्रांनो कठोर पुढे मृदू आला संपलंय कठोर पुढे मृदू आला कठोर बदलणार आहे
कठोर मृदू होणार आहे पण कितवा मृदू तिसरा मृदू होणार आहे मग तिसऱ्या मृदू पुढे मृदूच आला तिसऱ्या मृदू पुढे मृदूच आला पण हा आलेला मृदू कदाचित कदाचित मौली स्वर असणार आहे नाहीतर व्यंजन असणार आहे आणि म्हणून जर स्वर आला मौली स्वर आला तर तिसऱ्याचे अक्षर होणार आहे आणि जर मृदू मौली व्यंजन आला तर तिसऱ्याचे जोडाक्षर होणार आहे गाडी अजून सुद्धा 45 वर आहे 45 पेक्षा जास्त आहे आणि दादा हो नीट ऐका शेवटची गाडी वर्गीय कोणताही येऊ द्या वर्गीय असू द्या त्याच्या पुढे अनुनासिक आला तर याचं सुद्धा मौली अनुनासिक होणार आहे याचं सुद्धा काय होणार आहे अनुनासिक होणार आहे आणि अनुनासिकाच्या पुढे अनुनासिक येऊन मला माहिती आहे माझं चित्र आडवं यायला लागले बघा पोरांनो अनुनासिकाच्या पुढे अनुनासिक येऊन बोलले सर अनुनासिकाचे जोडाक्षर होणार आहे आणि माझं खोटं वाटलं तर बघ नीट नीटक हायलाईट करून दाखवतो हे हायलाईट करायचं राहिलं होतं बघा नीट नीटक वांग निश्चय हे बघ वांगमयातलं ग आणि न षण्मास बाणाचा न आणि म जगन्नाथ दोन्ही नळाचे न सन्मती न आणि म जगन्नायक दोन्ही न सन्मार्ग न आणि म मनमाता न आणि म बोधले सर घ्या की भगवन नाम न डबल न चिन्मय न आणि मय मृन्मय न आणि मय वांगमय वांगमयातला ग आणि म विषय संपला ना बघू याच्यावर लक्ष राहू दे आय थिंक समजलं असेल तरी त्यात काय अडचण आलेली असेल एखादा शब्द सांगताना माझ्याकडून मागं पुढे झालेला असेल नक्की SMS मध्ये वगैरे कळवा मला तुम्हाला ते दाखवायला आवर्जून आडवेल आवडेल ज्यांच्या ज्यांच्यापाशी आपली शीट आहे त्यांनी एक गोष्ट शीटमध्ये दुरुस्त करून घ्या म्हणजे ॲक्च्युली ती माझ्याकडनं म्हणजे माझ्याकडनंच म्हणायचं आता मी नीट बघायला पाहिजे होतो पण नाही झालेली मित्रांनो सह अधिक अनुभूती शब्द असा आहे आणि हितनं आला अ हितनं आला अ इज इक्वल टू झाला आ आणि मग तयार झालेला शब्द मित्रांनो कसा व्हायला पाहिजे होता तयार झालेला शब्द हा असा व्हायला पाहिजे होता सहा नुभूती मला सांगायचं काय सगळं योग्य होतं आपल्यात फक्त वेलांटी चुकली होती नजर चुकीने न ला पहिली वेलांटी द्या ब ला दुसरी वेलांटी द्या सहानुभूती मी पुन्हा सांगतो न ला पहिली वेलांटी द्या ब ला दुसरी वेलांटी द्या आपल्या शीटमध्ये पहिलाच शब्द आहे चेक करा स्वर संधीला आणि म्हणजे हे तीन कॉलम आहेत का त्यातल्या हे तिसऱ्या कॉलमचा पहिला शब्द बघा सहानुभूती तिथं चेक करून दुरुस्ती करून घ्या नजर चुकीने झालेली आहे पण ज्या ज्या बॅचमध्ये ती शीट गेली मी प्रत्येक वेळेस सगळ्यांना सांगत असतो खऱ्याने ती बदलायलाच पाहिजे मी शीट पण माझ्याकडनं थोडस ह्याच्यामुळं राहून जाते ठीक आहे तर लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक असावीच असं मला वाटतं शेअर 100% असं मला वाटतं आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा अजून कुठल्या ह्याचे व्हिडिओ पाहिजे असतील तर सांगत चला काय नाही फुल टाइम खेळायचं ठरलंय ओके थांबायचं का हा यस यस पहिला उकार चुकून वेलांटी यायला लागली पहिला उकार झाली ना आता वेळ साहेब म्हणजे जेवायची वगैरे हा पहिला उकार 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 ठीक आहे तर अशा पद्धतीनं झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करूया आणि तुमची रजा घेऊया काय कोणाला ठीक आहे ओके आणि तिसऱ्या संधीला अनुनासिक संधी म्हणतात माऊली तिसरी संधी ही अनुनासिक संधी झाली ओके प्रथम व्यंजन संधी तृतीय व्यंजन संधी अनुनासिक संधी विषयच संपला कपिल भूमत त्यात कधीच विसरणार नाही खरंय की सर नाही विसरायचंच नाही थांबायचं का माऊली थांबायचं गुड नाईट सतीश मोहम्मद त्यात पसरायचा लगे आताच म्हणायचं का सतीश भाऊ उद्या म्हणलं तर नाही का चालायचं स्वतीताई गुड नाईट उद्या नक्की आज म्हणायचं होतं बरं का पण उद्या नक्की आता लय कटाळू सर कुठं आळून दिलं 4-5 तास तिथं आज गर्दी दुनियाची गुड नाईट ओके तेजस भाई अमोल दादा श्रीकांत सर थँक्यू सर सर सगळ्यांना मित्रांना ही ते सांगा बरं का उद्या सुरुवात पसायदानाने करतो सतीश सर 100% आल्या पसायदान घेणार शुभरात्री इरफान भाई शुभरात्री रामकृष्ण हरे श्रीकांत सर थँक्यू सर एकत उद्या आपला लाईव्हचा टाइम दुपारी 3 संध्याकाळी 9 यूट्यूबचा लाईव्ह
संध्याकाळी 9 च लाइव, उद्या पीवायक्यू, दुपारी 3 आपलं संधी कंटिन्यू करून टाकू। अजूनही ज्यांनी ऍडमिशन घेतलं नसेल त्यांनी घ्या ऍडमिशन, बॅच खूप छान आहे, जबरदस्त घेतलेली आहे बॅच, ठीक आहे। सतीश सर उद्या लाइव चा टाइमिंग आहे 3 चा दुपारी आणि पीवायक्यू चा टाइमिंग आहे आपल्या रात्री 9 चा। ओके, अशा पद्धतीने थांबूया, खूप वेळ झालेला आहे। Da 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 da